सरगम आगे साहब ही गाड़ी चोरी सी वगैरह है थोड़ा हाँ बस चला पकड़े साहब साहब असं लग्नाचं डुबा नका रो काहीतरी म्हणजे कॉन्शियस माझा म्हणजे याच्यावर अजून कोण आहे का साहेब बरोबर का साहेब आर्थिक लोकांना काही शक्यते मोठी की अजून काही शक्यता आहे हा साहेब काय की अजून काय आहे अजून कोण सोबत साहेब एक सेकंड साहेब समोर समोर रावते समोर बघ इकडे गाडीला टेका सगळे गाडीला टेका गाडीला टेका टेका सर गाडीला आई रे नाही थांबा सर सर थोडासा असा हेल्प करा ना ते चमकतंय ना आम्हाला सांगा की आम्ही पकडलं वगैरे पकडलेलं आहे सर सर तो फिल्टर बोर्ड बोर्ड आपण पॉइंट आउट करा तर थोडी हॅकिंग अशी थोडी हां यस हां तो थोडा पण एक आहे गाडी बघा हां तो गाडी मने चमक रहा है रे हां सर थोडं फिल्टर पण आपण चमकते ते हां रिफ्लेक्ट होते हां यस रिफ्लेक्ट होते सर उभे राहा ना हां ए प्रभू जी माता अरे उभे राहिले तर पाचशे नाही दिसणार मध्ये आपल्याला दिसणार नाही सर प्रेस मध्ये आपण सांगतोय नाही म्हणजे कसं मुवमेंट होईल बाकी काय सर हेवी चेन कुठली आहे सर एक मिनिट फोन एक मिनिट ये थाना पुलिस आयुक्तालय में जो चेन स्नैचिंग के जो प्रकार है वो बहुत तादाद पे है हमारे थाना हो भिवंडी हो या कल्याण डोंबिवली में जो कुछ चेन स्नैचिंग है उसका जो तपास है वो पैरेलली लोकल पुलिस स्टेशन भी कर रही थी और हमारा क्राइम ब्रांच की यूनिट भी कर रहे थे तो क्राइम ब्रांच यूनिट 5 का सीनियर PI विकास घोड़के ACP डिटेक्शन 1 सोनवने साहब और उनके टीम के अविनाश महाजन सुनील आहिरे और ये सब टीम काम कर रही थी तो उनको एक आरोपी नामे सलमान उर्फ राज कपूर ईरानी इसको इन्होंने ताबे में लिया तो इसके इंट्रोगेशन के दौरान पता चला कि इसने लगभग 8 गुने हमारे थाने के अड्डी में जो कापुरबावड़ी पुलिस स्टेशन है नौपाड़ा कड़वा और चितलसर ऐसे यहाँ पे ये एरिया में लगभग 8 गुने इन्होंने किए हैं चेन स्नैचिंग के जिसमें IPC 392 के सेक्शन लगे हुए हैं रॉबरी के और ये गुने इन्होंने किए तो 8 गुने में जो मुद्देमाल है लगभग 4.5 लाख का मुद्देमाल जो है वो रिकवर किया है और आरोपी इसमें अरेस्ट है और भी इसमें आगे जाके इन्वेस्टिगेशन जारी है कुछ लोग और इसमें इन्वॉल्व होने की संभावना है तो उनको भी हम अरेस्ट करके इन्वेस्टिगेशन करेंगे और भी कुछ गुने जो कल्याण डोंबिवली परिसर में हुए हैं वो भी इसमें उजागर होने की शक्यता है तो हम
इसमें और इन्वेस्टिगेशन कर रहे हैं और अच्छा डिटेक्शन यूनिट 5 क्राइम ब्रांच ने किया है और इसमें आगे भी इन्वेस्टिगेशन चलता रहेगा। सर, ये एक ईरानी को पकड़ा गया है, क्या इसमें कोई ईरानी गैंग शामिल है? निश्चित रूप से इन्वेस्टिगेशन जारी है। यहाँ पे एक जो आरोपी है वो राज कपूर ईरानी करके है और इसके साथीदार और कुछ है, वो वहाँ के लोकल, उनकी कुछ गैंग है, इसकी इन्वेस्टिगेशन जारी है। अगर वैसा कुछ पता चलता है तो वो लोगों को भी अरेस्ट करेंगे और आगे इन्वेस्टिगेशन करेंगे। सर, इन आरोपी कहाँ थे, इसके पीछे इनका कुछ बैकग्राउंड था क्या और इस आरोप काय कारवाई आहे? चोरीचा आरोपी पकडलेला आरोपी आहे, काय ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये, ठाणे असेल, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या परिसरामध्ये चेन स्नॅचिंगचं प्रमाण जे बघितलं तर आहे, मोठ्या प्रमाणात आहे। त्या अनुषंगानं लोकल पोलीस स्टेशन असेल, क्राईम ब्रँच असेल, आम्ही त्याच्यावरती तपास करत होतो। समांतर तपास वागळे इस्टेट जे आपलं क्राईम युनिट आहे त्याचे सिनियर पी आय विकास घोडके, सहायक पोलीस आयुक्त डिटेक्शन 1 सोनोने साहेब आणि यांची टीम पूर्ण याच्यावरती वर्कआउट करत असताना आपल्याला या ठिकाणी आरोपी नावे सलमान उर्फ राज कपूर इराणी असा आरोपी यांनी ताब्यात घेतला आणि ताब्यात घेतल्यानंतर ज्यावेळेस इंट्रोगेशन आपण करत होतो त्यावेळी असं लक्षात आलं की याने जवळजवळ कापूरपावडी पोलीस स्टेशन, नौपाडा, कळवा, चितळसर या परिसरामध्ये एकूण 8 चेन स्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत आणि याच्यामध्ये या 8 गुन्ह्यामध्ये आपण जे आता 450,000 मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे आणि हा मुद्देमालही आपल्या समोर आहे, तर मोठ्या प्रमाणात ही कारवाई झालेली आहे। आणखीन याच्यामध्ये तपास चालू आहे आणि याच्यामध्ये पॅरलली आपल्याला काही कल्याणमधल्या चेन स्नॅचिंग याच्यामध्ये ओपन होणार आहेत आणि याच्यामध्ये आणखीनही काही आरोपी आपल्याला याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत असं माहिती मिळते, तर त्याचा आणखीन तपास होऊन आणखीनही गुन्हे काही ओपन होणार आहे, तर एक चांगल्या प्रकारचं डिटेक्शन युनिट 5 कल्याण, युनिट 5 क्राईम आपल्या यांनी विकास घोडके आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे आणि याच्या पुढेही जे काही चेन स्नॅचिंग ओपन होतील त्याची माहिती आपल्याला देण्यात येईल। सर, कुठेतरी इराणी गॅंग सक्रिय झाले आहे का? यामध्ये या अगोदरही लोकल पोलीस स्टेशन असेल किंवा क्राईम ब्रँचने या अगोदरही जे काही आता याच्यामध्ये हा जो राज कपूर इराणी हा जो आपण पकडलेला आहे या आंबिवली गावामधले काही या अगोदरही काही लोक पकडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये गुन्हे त्याच्यामध्ये निष्पन्न झालेले त्यांनी केलेले, असं कुठलंही गँग ऑपरेट आहे असं सांगता येत नाही, परंतु हे इंडिव्हिज्युअली काही लोक काम करतात आणि त्या पद्धतीने आपण त्यांना अरेस्ट केलेला। किती गुन्ह्यांची कबुली केलेली? याच्यामध्ये या आरोपीनं आता 8 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे, याच्यामध्ये 8 गुन्ह्यांचाही मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे आणि याने याच्या तपासामध्ये असं निष्पन्न होतं की आणखीन जे काही साथीदार आहेत त्यांनी कल्याण वगैरे परिसरात गुन्हे केलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगानेही आपल्याला जी माहिती मिळते त्याचाही तपास चालू आहे, त्याच्यामध्येही आणखीन 5 ते 6 गुन्हे ओपन होण्याची शक्यता आहे। ये जो आरोपी पकड़ा गया है वो कल्याण परिसर के आंबिवली गांव से है, वहाँ पे वो रहता है और भी इसमें जो अभी मुद्देमाल हमने 4.5 लाख रुपए का पकड़ा है और भी कुछ रिकवरी होने की शक्यता है और इसमें और भी कुछ गुन्हे इसमें डिटेक्ट होने की शक्यता है, तो वैसा अगर इन्वेस्टिगेशन में आता है तो वो गुन्हे में लेके हम इन्वेस्टिगेशन करेंगे। निश्चित आणखीन याच्यामध्ये आरोपी निष्पन्न होणार।